जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आलंय. कोल्हापूरच्या महागाव गावचे जवान शहीद अतिरेक्यांच्या चकमकीत शहीद झाल्याची घटना घडली आहे. ज्योतिबा गणपती चौगले असं वीरमरण आलेल्या या जवानाचं नाव आहे. चौगले हे मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील महागाव गावचे रहिवासी होते आणि आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज दुपारी महागाव गावात चौगले यांच्यावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि अंत्यसंस्काराच्या आणि त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. ज्योतिबा चौगले हे 2009 साली सैन्य दलात दाखल झाले होते आणि जम्मूमध्ये राजौरी इथं ते कार्यरत होते. आपले कर्तव्य पार पाडताना अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आलंय. आज दुपारी महागाव इथे चौगले यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आलेलं आहे. या ज्योतिबा गणपती चौगले यांना वीरमरण आलंय. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जातील.